जिला परिषद वित्तीय समिति की बैठक में महिला व बाल कल्याण तथा स्वास्थ्य विभाग की करोड़ों की निधि खर्च नहीं होने की जानकारी उजागर हुई है। इसी मुद्दे को लेकर आज अवंतिका लेकुर वाले ने अपनी प्रतिक्रिया साझा की है। कसे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे अशा प्रकारची या शासनाची भूमिका आहे। आम्हाला निधी दिला, परंतु निधी दिल्यानंतर निधी यांनी नवे दिला, जो आधीच आला होता त्यावेळी आमचं सरकार सत्तेत होतं, परंतु निधी आल्यानंतर मात्र तो त्याच्यावर स्थगिती आहे असं सांगून त्या स्थगितीच्या अधीन जाऊन तो निधी खर्च करण्याची परवानगी दिली नाही। तसेच पालकमंत्र्याचा एक पत्र शासनामार्फत आम्हाला प्राप्त झालेलं, ज्याच्यामध्ये पालकमंत्र्याच्या निर्देशासह किंवा परवानगीने तो निधी खर्च करण्यात यावा आणि मग आम्ही पालकमंत्र्याच्या परवानगीकडे पाठवलेल्या प्रस्तावाला कुठली मंजुरी आली नाही आणि त्यामुळे निधी अखर्चित राहिला आणि वर्ष संपल्यानंतर आता अखर्चित निधी खर्च करण्याची परवानगी मागितलेली आहे। त्याचं पत्र अगदी आम्ही 1 तारखेलाच किंवा 31 तारखेलाच पाठवलेलं आहे, 31 मार्च किंवा 1 एप्रिल तुम्ही म्हणू शकता, आणि अजूनपर्यंत त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत, परंतु अजूनपर्यंत त्या निधी खर्चाचं परवानगीच मिळालेली नाही। म्हणजे कागदोपत्री परवानगी नाही आणि दुसरीकडे म्हणायचं की निधी खर्च होत नाही, हे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहे अशी परिस्थिती आहे। तिसरा महत्त्वाची बाब म्हणजे जिल्हा परिषदमध्ये असा एकमेव विभाग आहे, महिला बालकल्याण विभाग, ज्यांना आपल्या खर्चाची परवानगी घेताना जरी निधी आपल्याकडे आला तरी प्रस्ताव हे आपल्याला कमिशनर ऑफिसला, ICDS कमिशनर ऑफिसला जर आपले ट्रेनिंगचे प्रस्ताव असले, प्रशिक्षणाचे असले तर ते पुण्याला, आणि इतर प्रस्ताव असले तर ते मुंबईला पाठवावे लागतात शेष फंडाव्यतिरिक्त। आणि मुंबईला पाठवायला लागल्यानंतर, एखादा प्रस्ताव मुंबईला पाठवल्यानंतर तो 6 महिने वर्षभर तिथेच पेंडिंग राहतो आणि तो प्रस्ताव येत नाही, ही प्रॅक्टिकल परिस्थिती आहे आणि त्यामुळे काम डिले होतात।